महत्त्वाच्या बातमीने आपण बुलेटिनची सुरुवात करूया। सत्ता संघर्षाची आजची सुनावणी संपलेली आहे। आता उद्या ठाकरेंचे वकील युक्तिवाद करणार आहेत। कपिल सिब्बल कोर्टात पुन्हा एकदा युक्तिवाद करतील। त्यानंतर तुषार मेहता हे देखील एक तास युक्तिवाद करणार असल्याचं समजतंय। मात्र सत्ता संघर्षासंदर्भातली आजची सुनावणी आता संपलेली आहे। उद्या पुन्हा एकदा युक्तिवाद होणार असल्याचं समजतंय। ठाकरेंचे वकील उद्या युक्तिवाद करणार आहेत। कपिल सिब्बल उद्या नेमके कोणते मुद्दे मांडतात याकडे देखील लक्ष असणार आहे। तर दुसरीकडे तुषार मेहता देखील एक तास युक्तिवाद करणार असल्याची माहिती मिळते। सत्ता संघर्षाच्या सुनावणीमध्ये आता ठाकरे गटाकडून नेमके काय मुद्दे मांडले जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण उद्या ठाकरेंचे वकील युक्तिवाद करणार आहेत। आजच्या सुनावणी संदर्भातली अपडेट आपण जाणून घेऊया। नवी दिल्लीहून आपले प्रतिनिधी प्रशांत तिला रामदास आपल्या सोबत आहेत सध्या। प्रशांत, आजची सुनावणी संपलीये, उद्या पुन्हा एकदा सुनावणी होतीये आणि ठाकरेंचे वकील उद्या युक्तिवाद करणार आहेत, मात्र आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय काय घडलं? आज अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांवरती सुनावणी झालेली आहे, कारण की जर बघितलं आपण तर गेल्या आठवड्यामध्ये ठाकरे गटांच्या वकिलांना युक्तिवाद करण्याची संधी होती। त्यानंतर सोबतच बघितलं नीरज किशन कोल यांनी देखील युक्तिवाद झाला होता, पण त्यांचा युक्तिवाद पूर्ण झाला नव्हता। आज त्यांचा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे। त्यानंतर सोबतच महेश जेठमलानी यांना काही वेगळे मुद्दे मांडायचे होते, ते मुद्दे देखील त्यांनी मांडलेले आहे। मणिंदर सिंग यांनी देखील काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती कोर्टाचं लक्ष वेधून घेतलेलं आहे आणि सोबतच कोर्टाने आज हे स्पष्ट केलं आहे की उद्या 11 ते 12 महाअधिवक्ते जे आहेत तुषार मेहता हे युक्तिवाद करणार आहेत। त्यानंतर कपिल सिब्बल आणि डॉक्टर अभिषेक मनु सिंघवी हे दोनही वकील जे आहेत ज्येष्ठ वकील हे प्रतिवादी आहेत, प्रतिवादी ते दोघं करण्याची शक्यता व्यक्त केली जाते। महत्वाचं म्हणजे जर बघितलं आजच्या सुनावणीमध्ये काय महत्वाचे मुद्दे होते हे सांगण्याकरिता माझ्यासोबत ऍडव्होकेट राज पाटील आहे, त्यांच्याकडे जाऊया। सर, आजच्या सुनावणीमधले अत्यंत महत्वाचे काय मुद्दे होते? सुरुवातीपासून म्हणजे हरीश साळवे यांनी एकनाथ शिंदे यांच्या वतीनं आज ओपन केलं आणि त्या आर्ग्युमेंटमध्ये त्यांनी शिवसेना आणि शिवसेना संदर्भातल्या फुटी संदर्भात माननीय न्यायालयासमोर काही युक्तिवाद केला। त्याचबरोबर नीरज किशन कौल यांनी सुद्धा एकनाथ शिंदे गटाच्या वतीनं आर्ग्युमेंट केली। त्यात त्यांनी दोन गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या, त्या म्हणजेच ज्या घटनात्मक अथॉरिटीज आहे जे माननीय विधानसभा अध्यक्ष, माननीय राज्यपाल आणि माननीय निवडणूक आयोग, या अतिशय महत्त्वाचे मुद्दे म्हणजे विधानसभा अध्यक्षांचे अधिकार काय आहे, घटनात्मक अधिकार काय आहे, यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती कोर्टाचं लक्ष वेधून घेतण्यात आलं आहे आज दिवसभरामध्ये। आणि सोबतच आता थोड्याच वेळात अनिल देसाई बाहेर येतील, राहुल शेवाळे देखील आज सुनावणीच्या दरम्यान उपस्थित असल्याची माहिती पुढे आली होती। अनिल देसाई आता थोड्याच वेळात आपल्याला प्रसारमाध्यम संवाद साधतील। आपण या संदर्भातली त्यांची प्रतिक्रिया निश्चितपणे जाणून घेऊया। मात्र प्रशांत, धन्यवाद आपण ही जी माहिती दिलीत आजच्या सुनावणी संदर्भातली त्याबद्दल। पुढची एक महत्त्वाची बातमी आता आपण बघणार आहोत। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ ईडी कार्यालयात दाखल झालेत, सोबत त्यांचे वकील प्रशांत पाटील हे देखील आहेत। ईडीनं मुश्रीफ यांना नोटीस बजावलेली होती, त्यातच कोर्टानं मुश्रीफ यांना आजच दिलासा दिलेला आहे। मुश्रीफ यांना 2 आठवडे अटकेपासून संरक्षण मिळालेलं आहे। ईडी अटक करेल अशी मुश्रीफ यांना भीती असल्याचं देखील समजत आहे आणि म्हणूनच त्यांनी कोर्टात याचिका दाखल केलेली होती। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी देखील मोठा बंदोबस्त ईडीच्या कार्यालय परिसरामध्ये ठेवलेला आहे। हसन मुश्रीफ ईडी कार्यालयात दाखल झाल्याचं आपण या दृश्यांमध्ये देखील पाहतो आहोत। सोबत त्यांचे वकील प्रशांत पाटील हे देखील आहेत। ईडीनं मुश्रीफ यांना नोटीस बजावलेली होती आणि कोर्टानं आज मुश्रीफ यांना काहीसा दिलासा दिलेला आहे। त्यांना 2 आठवडे अटकेपासून संरक्षण कोर्टानं दिलेलं आहे, पण ईडी अटक करेल अशी कदाचित भीती मुश्रीफ यांना वाटत असावी, या अनुषंगानं त्यांनी कोर्टात याचिका देखील दाखल केलेली होती। या सगळ्या घडामोडींसंदर्भातली माहिती आपण जाणून घेणार आहोत। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रशांत, मुश्रीफ ईडी कार्यालयात दाखल झालेत, काय नेमकी त्याबद्दलची माहिती? अजिंक्य, आपल्याला माहिती आहे की ईडीनं हसन मुश्रीफ यांना नोटीस बजावली होती, पण नोटीस बजावल्यानंतर चौकशीला बोलवून ईडी अटक करेल अशी त्यांना भीती होती, म्हणून त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती। हायकोर्टानं 2 आठवडे त्यांना अटक करू नका असं ईडीला आदेश दिले आणि यानुसार बिनदिक्कतपणे आज ईडी कार्यालयामध्ये हसन मुश्रीफ दाखल झालेले आहेत। आपल्याला माहिती आहे की त्यांच्या साखर कारखाना आणखी याच्यावरनं अनेक आर्थिक अनियमितता आणखीन घोटाळ्यांचा आरोप केला झालेला आहे, जी दाखल एफआयआर आहे त्याच्या आधारावरच ईसीआयआर ईडीनं दाखल केला आहे।
कोर्टानं हसन मुश्रीफ यांना दिलासा देताना ईसीआरच्या चौकशीला प्रतिबंध मात्र नक्कीच केला नाहीये. यामुळे या चौकशीसाठी येणं हसन मुश्रीफ यांना आवश्यकच होतं. हसन मुश्रीफ 3:40 ईडी कार्यालयात दाखल झाले बॅलॉट पेपरच्या सोबत प्रशांत पाटील म्हणून त्यांचे वकील सुद्धा आहे. जवळपास 40 वेगळ्या प्रश्नांची प्रश्नावली तयार करण्यात आलेली आहे. सगळेच प्रश्न ते वेगवेगळ्या एंट्रीज आहेत. मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा ठपका सुद्धा आहे, म्हणजे याच्यात अनेक अनेक आर्थिक घोटाळे झाल्याचा संशय सुद्धा ईडीला आहे. पण महेश गुरव म्हणून जे चार्टर्ड अकाउंटंट आहे ईडीचे, जे ईडीच्या रडारवर आहे, ते सुद्धा गायब आहेत. हसन मुश्रीफ यांचे चार्टर्ड अकाउंटंट, आणखीन त्यांनी सुद्धा अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे आजची ही चौकशी हसन मुश्रीफ आणि ईडी आणि हा पूर्ण आर्थिक घोटाळा यासाठी अत्यंत महत्वाची मानली जाते. कारण येत्या 21 तारखेला हसन मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी सुद्धा. बरं, प्रशांत धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल.